अजून किती काळ पळत राहायचंस? हिच्या अट्टासामुळे आपण अशी स्वतःची फरफट किती काळ करत राहायचंय ग शरे? ती थांबणार नाहीये शरे, आपण तरी थांबायला हवं. आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे, कारण माधुरीला जर थांबायचं असतं ना तर ती केव्हाच थांबली असती, पण तसं नाही केलंय तिने. आपल्याला फरफटात इथपर्यंत घेऊन आली. मान्य आहे मला, पण आता आईला असं एकटं सोडून जाणं खूप रिस्की. ती खूप अस्वस्थ आहे, तिला त्रास होतोय, आणि या सगळ्यामुळे ती अजून विचित्र वागेल. आणि शंतनू समोर, त्याच्या आई बाबांसमोर किंवा कोणासमोरच आईबद्दल आता निगेटिव्ह नको बोलायला. पास शरे, पण ती स्वतःची सतसत विवेक बुद्धीच गमावून बसली आहे, त्याला आपण काय करणार आहोत? अब असं म्हणून नाही चालणार. ती मुद्दाम नाही करत आहे, तिला हे स्वतःहून कळायला हवं. तिला तिचं कळायला हवं की ती चुकतीये. तिला हे कळायला हवं की माणूस थांबू शकतो, पण प्रेम, भावना या गोष्टी नाही थांबत. आणि शंतन तो थांबला तर? शरे, शंतनू तुला शोधत इथपर्यंत आलाच नाही तर? हे दोन्ही बॉक्स पण आत्ताच्या रूम मध्ये आपण सामान ठेवलं तिकडेच ठेवा आणि सांभाळून या. बर शरू, मी आता वर रूम्स पाहून आले, दोन रूम्स आहेत, एका रूम मध्ये आपण राहूयात आणि एका रूम मध्ये जगदीश तू थांब. चला आपण सामान घेऊन जायचं. माधुरी, आपण इथे का आलोय? अरे आता सगळं काही तुला परत पहिल्यापासून सांगायचंय का? माधुरी, या सगळ्यांना अर्थच नाहीये. सगळी कामं मागे टाकून आपण नुसते पळतोय. आधी गोव्यात मंजुताईच्या घरी, आता इथे सुधीर काकांच्या बंगल्यावरती. कशासाठी, कोणापासून पळतोय आपण? कशासाठी? शंतनू पासून लांब जाण्यासाठी. माधुरी, एक लक्षात घे, माणसाची इच्छाशक्ती जर दुर्दम्य असेल ना तर तो कुठेही पोहोचू शकतो. हे बघ जगदीश, आपण कुठे पळतोय हा? आणि आपण कुणापासूनही लांब चाललेलो नाही आहोत, कळलं का? अरे आपण फिरायला आलोय आउटिंग साठी. किती वर्ष झाली जगदीश, आपण कुठेच बाहेर असं एकत्र फिरायला नाही गेलोय, नाही का? आणि रुचाला बाळ झाल्यापासून म्हणतच होते की काही दिवस आपण आता कुठेतरी फिरायला जाऊयात. फक्त योग आत्ता आला इतकंच. बर चला आता सामान लावूयात. जगदीश, लाइट्स बंद कर. शरू, किती छान आहे ना इथे सुरत मध्ये वातावरण. हवा मस्त स्वच्छ आहे, नाही तर पुण्यात किती पोल्युशन वाढले नाही. पण इथे छान आहे, म्हणजे ऑक्सिजन असं नाकाला जाणवतोय, नाही?
मला कधीच यायचं होतं अशा मोकळ्या आणि स्वच्छ हवेच्या ठिकाणी, पण काही जमतच नव्हतं. असो, शरू, हे बघ आपण इथे का आलोय हे तुलाही माहिती आणि जगदीशलाही माहिती. शंतनू पासून दूर आलोय आपण, म्हणजे माझी तशी इच्छा होती आणि तू माझ्या बरोबर आलीस त्यासाठी थँक्स. शरू, अशी नको बघूस. हे बघ, एक आई आपल्या मुलाला जितकं चांगलं ओळखते ना, तितकं दुसरं कोणीच नाही ओळखू शकत. तुझ्या रडण्याचा अर्थ तू न सांगता मला कळायचा ग, आणि मला आजही कळतंय तुझं काय होतंय ते, तुझ्या मनात काय चालू आहे ते. पण म्हणून भावनेच्या भरात मी तुला असं वाहवत नाही जाऊ देऊ शकत. तू जर का चुकीच्या रस्त्यावर चालत असशील तर तिथे थांबवणं हे माझंच काम आहे ना. म्हणून मला आई, मी तुला शब्द दिला होता आणि मी आले इथे तुझ्या बरोबर. शरू, फोन करायला आलोय तुमचा. काय? शर्वरीची आई आहात म्हणून हात मागे घेतलाय. तुमचा प्रॉब्लेम काय? नीच बाई आहात तुम्ही. ऐश्वर्या परवडली तुमच्या समोर, तुम्ही तर तिच्याहून उलट्या काळजाच्या निघालात. वाटेल ते बोलू नकोस. मग काय काम आला आणि शर्वरीला वेगळं करायचा प्रयत्न करताय? आणि तुम्हाला काय वाटलं? तुमच्या या अशा वागण्याने मी आणि शर्वरी एकमेकांपासून दूर हो. नाही शर्वरी, बस झालं आता. खर तर त्याच दिवशी तुझा हात धरून तुला घेऊन जायला हवं, पण आता नाही. यांना काय वाटतंय यांच्या मतांचा विचार वगैरे सगळं गेलं खड्ड्यात. तू चल माझ्या बरोबर. नाही, मी तुला तिला कुठेही घेऊन जाऊ देणार नाही. तिचा हात सोडा. हात सोड. हात सोडा. मी शंतनू. नाही, हात सोडा. मी शंतनू. नाही, सोडा. मी नाही. आई, शरू, शरू खिडकी उघडी आहे. शरू दरवाजाही उघडाय. नाही, थांब, मला लावू दे. आई, अगं बंद आहे खिडकी, दरवाजाही बंद आहे, काय बोलतीय? अगं नाही. आई, काही नाही झालं. हा, झोपतेस का? हा, झोप. आहे. हो, मी आहे. आहे. आई, कशासाठी एवढा स्ट्रेस घेतेस? काय एवढं रक्त आटवतेस? तुला का कळत नाहीये की मी आणि शंतनू कधीच वेगळे होणार नाही? अशा कुठल्याही एक्सटर्नल फोर्सने ते होणार नाहीये. शंतनू आणि मी एकमेकांशी बांधले गेलो आहोत. जिथे तो तिथे मी.
जिथे मी तिथे तो प्लीज हे ऍक्सेप्ट कराई. थोडं काहीतरी खा आणि गोळ्या घेण्याचा चक्कर येईल परत. प्लीज काय आम्हाला काही कळायच्या आतच आम्ही इथे आलो. म्हणजे आईने सगळा प्लॅन करून टाकला होता. तिने सगळे बुकिंग्स केले होते, गाडी बुक केली होती. आम्ही कधी इथे आलो आम्हाला कळलंच नाही. माझ्याकडे फोन नव्हता. बाबा तिला समजवत होता, सगळं करत होता. इट्स ओके. त्या परिस्थितीत सुद्धा तू जे काही केलंस त्यामुळे मी आज इथे येऊ शकलो. पण माझ्यामुळे खूप फरफट होते ना तुझी. हा ती होतीये. म्हणजे मी आधी पुण्यावरनं बँगलोरला गेलो होतो, मग बँगलोरवरनं गोवा, मग आता इथे सुरत. म्हणजे मालका बरोबर निघालाय आपला गडी. पण मला एक सांग, वाय सुरत ऑफ ऑल द प्लेसेस? आईच्या काकाचं घर आहे, सुधीर काकाच. अच्छा. तू काळजी करू नकोस. तू जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, मी तुझ्या पाठीमागे येणार. बॅड तुझ्या प्रेमात. माहिती. बर तू आत चल आणि काहीतरी खाऊन. आत शरू खरं झालीस का मला स्वप्नात दिसतेस? टाइमपास करून होस आता इथे का झोपलाय जाणे? म्हणजे सासूबाई घरात घेतायत का मला? संतनू मला वाटलं होतं तू रात्री तरी जाशील. तू का स्वतःला त्रास करून घेतोय? उपाशी राहून आणि रात्रभर जागून स्वतःला त्रास करून घ्यायचाय का? आणि हे सगळं आईंना कळलं तर मला किती रागवते. उपाशी कोण राहत आहे? पण तू. मी
मग हा डबा कोणासाठी घेऊन आलेस? काय शर्वरी, मला खात्री होती काही झालं तरी तू माझ्यासाठी काहीतरी घेऊन येशीलच आणि मग मला उपाशी राहावं लागणारच नाही. अरे तू पण इथेच आहेस? शंतनू, तुझ्यासाठी जेवण आणलंय. माधुरी झोपायची वाट बघतो, नाही तर केव्हाच घेऊन आलो असतो. झोपी घेते म्हणूनच आलो. के तुमचं चालू द्या, मी आतमध्ये थांबतो. हो काका थांबा. हे आमचं चालू द्या. काय काय चाललंय असं आमचं? कॅन्डल लाईट डिनर वगैरे नाही करत होत आम्ही. इनफॅक्ट तुम्ही एक काम करा, तुम्ही पण बसा इथे, आपण तिघं एकत्र बसून खाऊया. अरे काय ते म्हणतात, नाईन स्टार? नाही, मल्टी स्टार एक्सपिरियन्स निसर्गाच्या सानिध्यात. मल्टी स्टार. माधुरी जागी झाली ना तर आपल्या डोळ्यासमोर स्टार चमकवेल. काका असं काही होणार नाही. या ना, बसा ना तुम्ही प्लीज. या. काका घ्या. अरे तू जेवून घे ना आधी. हो घ्या. हो
हॅलो, कुठे पोहोचलीस? काय अगं, किती वेळ झाला? बरं बरं, ठीक आहे, मी तुला लिंक पाठवले तर हॉटेलवर डिरेक्ट जा. आणि जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत स्वतःचं डोकं वापरून काहीही करू नकोस, कळलं? शांत बस आणि ना आयुष्यात कधीतरी वेळेवर पोहोच. म्हणजे हिला पोहोचायला 5-5 तरी होतील. ठीक आहे. शंतनू. काय ऐक, तू काय करतोस? तुला मजा येते का हे सगळं करताना? अरे हे काय उत्तर आहे? मला गंमत वाटते तू हे सगळं एन्जॉय कसं काय करू शकतोस. संतनू, तू सगळं एन्जॉय कसं काय करू शकतोयस? कारण मी हे सगळं ऍक्सेप्ट केलं. माझी आई नेहमी म्हणते, आपण ज्या चुका ऍक्सेप्ट करत नाही ना त्याचा जास्त त्रास होतो आपल्याला. आणि तसं बघायला गेलं तर ही चूकच आहे ना माझी, त्याचीच फळं मिळतात मला. नाही शंतनू, तुझी काहीच चूक नाही आहे. मलाच कळत नाहीये माझ्याही कुठल्या जन्माचा सूड घेते. चूक आहे ना शर्वरी, मी माझ्या घरच्यांना लग्न करायचं नाही म्हणून आजपर्यंत खूप त्रास दिला. आणि आता माझं लग्न झालंय तरी सुद्धा आपल्याला वेगळं राहावं लागतं, तर तो आपल्याला एकत्र राहू देत नाही. इट्स ऑल अबाउट कर्मा. आणि तसं बघितलं तर तुझ्याही भावना दुखावल्या गेल्या होत्याच, तुलाही माझ्यामुळे त्रास झाला होताच. नाही शंतनू, मला काही त्रास झाला नाही आणि मी सगळं विसरली. नाही शर्वरी, नाही म्हटलं तरी तुझ्या इमोशनशी खेळलोय मी. तुझ्या पेनफुल स्लीपलेस नाईट्स. 2 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो आपण शंतनू, हा गैरसमज आहे का? ही बोलतीये त्यातलं सगळंच खोटं नाही आहे. तुला जो काही त्रास झाला माझ्यामुळे त्याचीच शिक्षा बहुतेक मला मिळते. माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी तो मला इतक्या सहज तुझ्याबरोबर राहण्याची परवानगी देत नाही. आणि ठीक आहे, हरकत नाही, मी हा सगळा स्ट्रगल स्वीकारलाय. सो प्रवास कितीही खडतर त्रासदायक असला तरी सुद्धा त्याचा शेवट गोड असणार याची मला खात्री आहे. फक्त आता रस्त्यात माझ्या सासूबाईंसारखे काही स्पीड ब्रेकर येतील एवढंच. रस्ता कमी आणि स्पीड ब्रेकर जास्त असं झालंय आपलं. गावस्कर पण्णा, मला वाटलं होतं माझ्या आधी येऊन इथे बसते. उकडत आहे यार. या मिसेस गावस्कर, वेलकम. या, मला वाटलं होतं माझ्या स्वागतासाठी तुम्ही हजर असाल रूम मध्ये. नाही म्हणजे अर्धाच तास उशीर झालाय तसा, हरकत नाही. कसं आहे, घरातून बाहेर पडायचं ना तरी टेन्शन आहे मला, कारण घरी गेल्यावर काय सिच्युएशन असेल काहीच सांगता येत नाही. असो, मिसेस गावस्कर, तुम्हाला बघून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना.
तुम्हाला भेटलं ना की मला अगदी माझ्या मोठ्या बहिणीला भेटल्यासारखं वाटत. बाय द वे, तुम्हाला मदत हवी होती माझी असं म्हणाला. काय मदत हवी आहे? मी तुम्ही फोन केल्यानंतर तशीच तातडीनं निघून आले, अगदी उपाशी पोटी. खाण्यापिण्याची काही काळजी करू नकोस, इथे सगळं मिळेल तुला. खाण्यापिण्याचं राहू द्यावं मिसेस गावस्कर. या तुम्ही बसा. या या. तुम्ही बसा, रिलॅक्स व्हा, पाणी देतो. आता काय ताप दिलाय शंतनूने? नवीन काहीच नाही, सगळं तेच आहे. आम्ही कुठेही गेलो तरी हा गोंडागोळ्यात मागे येतोच. बर, गोव्याला ताप झाला म्हणून आम्ही इथे निघून आलो ना, तर तो इथेही मागे आला अग. बर, त्याला बघितलं की आमची शरू लगेच विरघळते. तिच्या मनाचा ना पूर्ण ताबा घेतलाय त्या नालायक मुलांनी. शंतनू आहेच तसा, त्याला बघून कुणीही विरघळेल. हे त्याच कौतुक ऐकायला नाही आले मी इथे. सॉरी सॉरी. हे घ्या, शांत व्हा, बोल. हे बघ, आता झालंय असं. मी शरूला शरीराने लांब ठेवू शकते त्याच्यापासून, पण मनाचं कंट्रोल माझ्या हातात नाहीये. बरं, त्याच्या अशा वागण्यामुळे त्या दोघांना एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय. त्यांना असं वाटतं की आता आपण काहीही करू शकतो. याला फाजील आत्मविश्वास म्हणते. गॉट इट. साधारण केस लक्षात आली आहे मला तुमची. ऐक ना, मध्ये मध्ये नको बोलूस, आधी मी काय बोलते ते पूर्ण ऐक. ओके सॉरी, बोला. शरू भावनेच्या भरात मला पटकन बोलून गेले. जर एका आठवड्याच्या आत मी शंतनूला इथनं घालवू शकले तर ती त्याचा विचार कायमचा सोडून देईल आणि मी जे सांगेन तेच ती करेल. काय आता तोंड शिवल्यासारखी बघत काय बसलेस माझ्याकडे? बोल ना. तुम्हीच म्हणालात ना बोलू नकोस. बरं, माझं झालंय बोलून, आता सांग मला, मला काहीतरी उपाय दे. काय करू म्हणजे शंतनू इथनं कायमचा निघून जाईल? नाही, इथून नाही, शर्वरीच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. म्हणजे तुम्हाला शर्वरी तिच्याच ट्रॅपमध्ये अडकायला हवी. करेक्ट. मिसेस गावस्कर, तुम्ही सिनेमा सिरियल्स मध्ये बघितलं असेलच, मुलगी लग्न होऊन सासरी जाते, मग सासरी तिचा छळ होतो, तिला त्रास दिला जातो, तिचा जाच केला जातो, इतकं की तिची सत्व परीक्षा घेतली जाते. समाजाच्या भीतीनं मुलगी तो सगळा त्रास सहन करते आणि सुखानं त्याच घरात नांद. साधारण गोष्ट हीच ठेवायची आपण, पण कॅरेक्टर्स बदलायचे. जावई हा सगळा त्रास सहन करू शकेल, जावयाची सत्व परीक्षा. काय बोलतेस तू मिसेस गावस्कर? कधी नव्हे ती अशी संधी चालून आलीये. घ्या जावयाची सत्व परीक्षा, घ्या तुम्ही. तुमचा फाजील आत्मविश्वास असणारा जावई लगेच तयार होईल सत्व परीक्षा द्यायला. आणि मग असा जाच करा, त्याला इतका त्रास द्या, सत्व परीक्षा अग्निपरीक्षा वाटायला पाहिजे त्याला. आणि मग सत्व परीक्षेला कंटाळून सुना कशा माहेरी निघून जातात, तोही जाईल माहेरी निघून. आणि मग पुढे? आत्ता सुचलंय ना हे सगळं, पुढची गोष्ट सुचायला जरा वेळ द्याल की नाही? डिटेल प्लॅन कळवते तुम्हाला. एक एक मिनिट, तुम्ही दोघेही जरा थांबा प्लीज. त्यांच्या मनात काय चाललंय ते तरी समजू द्या. बोला. तुमचं म्हणणं आहे मी परीक्षा द्यायची. कसली परीक्षा द्यायची? तू काय सगळं मान्य करतोय? शर्वरी एक मिनिट थांब, त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी नीट समजून घेऊ. सांगा कुठली परीक्षा द्यायची, काय करायचंय नक्की?
मी शर्वरीसाठी काहीही करायला तयार. बावळटपणा आहे सगळा. चंदरू काही कुठली परीक्षा वगैरे देण्याची गरज नाहीये तुला. बस झालं आता. शंतनू तुला जर शर्वरीचा नवरा आणि या घरचा जावई होण्याचा मान मिळवायचा असेल तर आधी तुला तुझे सगळे मान सन्मान सोडून द्यावे लागतील. आणि काय करावं लागेल? या घरचा घरगडी बनून राहावं लागेल. मला बघायचंय तुझ्या प्रेमात खरंच खूप ताकद आहे का सगळं वरवरच आहे. तू म्हणतोस ना तुझं माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे, मग तिच्या प्रेमासाठी करावं लागेल. मान्य सांगा काय काय करायचं. शंतनू तू घरगडी काय करतात? तेच धुणी भांडी, केर फरशी, स्वयंपाक सगळंच. आई प्लीज शंतनू असं काही करणार नाही, मी आताच सांगते. नाही करणार? नाही. ठीक आहे राहिलं मग. तो जर हे करणार नसेल तर त्यांनी तुझा विचार सोडावा आणि लगेच इथून निघून जाव. हे बघ शरू, लग्न ठरवताना वधू परीक्षा असते ना. मुलगी जर आपल्या अपेक्षांमध्ये बसली तरच लग्न ठरतं. तसंच आहे, जशी वधू परीक्षा तशीच ही वर परीक्षा. अर्थात हे जर मान्य नसेल करायला माझी काहीच हरकत नाही. मग अशा अनोळखी माणसाबरोबर पत्ते खेळायची पण काहीच गरज नाही. तू जाऊ शकतोस हा प्लीज. घरगडी बनूनच राहायचं ना. ठीक आहे मी तयार. ग्रेट, विचार करून बोलतोयस ना? हो विचार करूनच बोलतो. आणि तसंही मी ऐकलंय काही बायका स्वतःच्या नवऱ्याला लग्नानंतर गड्यासारखंच वागवतात म्हणे. मी माझ्या बायकोच्या घरात अगदी आनंदाने काम करायला तयार, कुठलीच लाज नाही. बोला काय काय करू. तुझा लॅपटॉप, तुझा फोन सगळं मला दे आणि त्याचे पासवर्ड सुद्धा. का? ते कशाला हवे तुला? आता कशाला म्हणजे? घरगडी काम करणार का लॅपटॉप आणि फोनवर टाइमपास? पासवर्ड शर्वरी. तोच पासवर्ड सगळ्याचाच. तुला तुझ्या कामाचे पैसे पण देईन मी, काळजी करू नकोस. इथे मागच्या बाजूला एक बाथरूम आहे नोकरांचं, ते यूज करत जा. जा आता कामाला लागा. आई काय झालंय तुला? तू का अशी वागतेस? शरू तूच म्हणाली होतीस पुढच्या 7 दिवसात जर मी शंतनूला इथून घालवू शकले तर तू त्याचा विचार सोडून देशील. एक आठवडा तुला हवं ते कराय. सगळे प्रयत्न कर शंतनूला इथून घालवण्याचे.
या एका आठवड्याच्या आत तो जर इथून गेला तर मी त्याला विसरून जाईन. मी कधीच त्याचं नाव घेणार. मग त्याच्या हातात आयुष्य देण्याआधी स्वतःच्या आईला 7 दिवस तर देऊन बघ. सो मिस्टर शंतनू सदावर्ते, वेळ सुरू झाली तुमची. गरगडी काय मिसेस गावस्कर, काहीतरी वेगळं सांगायचं ना. वेगळं काय सांगणार आता? आणि तू हसू नकोस हा, मला ऐन वेळेस काही सुचलं नाही. हे म्हणजे कसं झालं माहितीये का मिसेस गावस्कर, शत्रूला तोफेच्या तोंडी द्यायचं आणि तोफेत दारू गोळा कसा भरायचा हेच माहिती नाही असं म्हणायचं. करायचं कशाला असला उतावीळपणा? आता अति बोलतेस ऐश्वर्या. मला सांगणार होतीस काय करायचं आणि कसं करायचंय ते. अर्धवट काय ती सांगून मला पाठवून दिलंस तिथून. परीक्षा कसली घ्यायची, कशी घ्यायची ते काही ठरवलंच नाही आपण. एक मिनिट मिसेस गावस्कर, मी सांगितलं होतं ना प्लॅन रेडी झाला की मी तुम्हाला डिटेल देते म्हणून. काय घाई होती त्याला परीक्षेला बसवायची? आणि प्लीज परीक्षा म्हणून होत, सत्व परीक्षा म्हणा, सत्व परीक्षा. त्याने कसं वजन येत. बरं ठीक आहे, घेतली मी सत्व परीक्षा आणि केलं मी त्याला घरगडी. आता काय ते सांग मला. ही असली सत्व परीक्षा? ही सत्व परीक्षा नाही मिसेस गावस्कर, फार तर चाचणी किंवा सरप्राईज टेस्ट आहे. परीक्षा तर अशी असायला हवी की पुन्हा परीक्षेला बसायचा नाद सोडला पाहिजे त्याने. शर्वरीच्या आयुष्यातून शंतनू आउट. हो पण हे सग हाँ 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 जितना बता उतना लाओ. और हाँ, 1 किलो शक्कर और 1 किलो चाय पत्ती लाना. तुला कहीं हवे? नहीं नहीं बस, थैंक यू. माधुरी हा जो काही खेळ चालवलास ना तो थांबव आधी. मी फक्त सामानाची ऑर्डर दिली आहे याबद्दल नाही म्हणत आहे मी. हे घरगड्याचं काय नवीन नाटक सुरू केलंयस तू? अच्छा त्याबद्दल बोलतोयस का? तो खेळ मला थांबवायचाच आहे. शर्वरीच्या आयुष्याशी तुम्ही जे काही खेळताय ना, थांबवायचंय मला ते सगळं. म्हणून मी हे सगळं करते. बघू तरी तुझा जावई या खेळात जिंकतो का हरतो ते. आणि तसंही तुला तो जिंकायलाच हवा असेल ना, मग आता तूही थोडं सहन कर. माधुरी शर्वर
सोशल मीडिया अकाउंट बापरे केवढे फोटोज इथे अजून काही लफड तर चालू नाहीये ना मेल्स ओपन करते ऑफिसचेच मेल्स आहेत आई कॉलिंग बस आता कॉलिंग करत काय वाटलं पमा तुला तू आणि तुझा मुलगा तुम्ही दोघे तुमच्या प्लॅन मध्ये यशस्वी व्हाल या जन्मात तरी ते शक्य नाही कारण तुमच्या समोर आता मी उभी आहे माधुरी गावस्कर आता बघच तुझ्या शंतनूची नाही काय म्हणते गुंडू तुझ्या गुंडूची काय अवस्था करते ना तू बघच या लढाईच्या पहिल्याच दिवशी हातपाय गायलेस मोठ्या तोऱ्यात म्हणाला होतास ना शर्वरीसाठी काहीही करायला तयार आहे मग एवढंच शस्त्र टाकलीस शस्त्र नाही टाकलेत गनिमाच्या पुढच्या चालीची वाट बघ बोला काय आहे तुमची पुढची चाल काय करायचं आहे आता मालकीणबाई बोला काय करायचं आहे आता दुपारचं जेवण बनवायचं आता असं समज शरूनी तुझ्याकडे हट्ट केलाय की मला काहीतरी खायला करून दे किंवा तुझे सासू सासरे तुझ्या घरी आलेत तर त्यांना इम्प्रेस करायला तू काय बनवशील ते बर ठीक थांब इतकी सोपी असेल ती सत्व परीक्षा कसली रे म्हणजे असं गॅस पाईपलाईनचा जरा प्रॉब्लेम झाला बरं आम्ही येताना काही इंडक्शन तर घेऊन नाही आलो आणि आजकाल कोणी स्टोव्ह वापरत नाही उडली चूल म्हणून तुला सगळा स्वयंपाक आज चुलीवर करायचा चुलीवर का नाही जमणार नाही टेन्शन नको घेऊस मी लगेच सांगते शरूला की तुला परीक्षा वगैरे द्यायला जमत नाहीये तू हरलायस नाही मी नाही म्हणत नाहीये करतो संसार करायचा ना शर्वरी बरोबर मग आता असं समज की संसार हा चुलीवरच्या स्वयंपाकासारखा असतो चूल जर नीट पेटली नाही तर अन्नधड शिजत नाही त्याला चव येत नाही आणि जर प्रमाणापेक्षा जास्त भडका उडाला तर भांड्या सकट आतला अन्न जळत आता या संसाराच्या चुलीसमोर तुला उभं राहायचं म्हणल्यावर चटके तर सहन करावेच लागतील चुलीवर स्वयंपाक आणि कोणाचीही मदत घ्यायची नाही अर्थात घेतलीस तर मला लगेच कळेल कारण बाहेर सीसीटीव्ही कॅमेराज आहे तेव्हा एकट्याने चूल मांडायची ती पेटवायची त्यावर अन्न शिजवायचं आणि बरोबर दुपारी 2 वाजता डायनिंग टेबलवर रेडी ठेवायचं शार्प 2 o'clock ओके ओके करेन
चूल पेटवायला जमलं नाही ना तर सगळं चुलीत जाणार आहे. आणि कसं होणार आहे. चला शंतनू सदावर्ते संसाराची चूल पेटवायला घ्या. माधुरी गावस्कर तुला काय वाटलं तू माझ्यासोबत जे काही वागलीस ते इतक्या सहजासहजी विसरेन मी. ईश्वरा कधीच काहीही विसरत नसते. माझ्या कानाखाली मारली होतीस ना तिची शिक्षा तर तुला मिळणारच. थोडी थोडकी नाही खूप मोठी. या मिसेस गावस्कर खायला आणलंय तुझ्यासाठी. ओ थँक्यू. वेळेत आणलं तास खायला. मी बाहेर पडणारच होते. आता मी आधीच आले असते पण त्या शंतनूला कामाला लावायचं होतं ना त्यात वेळ गेला थोडा. अरे वा काय कामं दिली त्याला. दुपारचं सगळं जेवण बनवायला सांगितलंय. शी मिसेस गावस्कर हे एवढंच काम. एक मिनिट. एवढंच नाही दुपारचं जेवण बनवायला सांगितलं आणि तेही चुलीवर. आता बोल. हा मग काय हे कठीण नाहीये का. कठीण आहे पण अशक्य नाही. पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलाय तो आणि तुम्ही त्याला ही असली पुचाट आणि फालतू कामं देत आहे. पुन्हा उंटावरून शेळ्या हाकतीस. तू मला सांगणार होतीस ना काय करायचं ते पण तू अजून सांगितलंच नाहीयेस. मोठा प्लॅन करायचा होता की नाही आपल्याला म्हणून वेळ मागितला होता. पण आपल्याकडे वेळच नाहीये. 7 दिवसातला 1 दिवस संपत आला ऐश्वर्या. मिसेस गावस्कर संपत आलाय पण हा दिवस शंतनूसाठी संपायला नकोय. म्हणजे हे स्वयंपाक वगैरे करणं तो हसत हसत करेल. असं काहीतरी करायला हवंय त्यामुळे त्याचं जीणं मुश्किल व्हायला हवा. म्हणजे नेमकं काय करायचं. शर्वरीच्या प्रेमात झोप उडाली आहे ना त्याची. मग आता शर्वरीवर प्रेम करतो म्हणून आपण झोप उडवायची. कशी असल 2-3 दिवस झोपू द्यायचं नाही. इतकं की त्याच्या जीवावर बेतलं पाहिजे. सलग 2-3 दिवस झोपला नाही तर निश्चित आजारी पडेल. आपला जीव सगळ्यांनाच प्यारा असतो मिसेस गावस्कर. प्रेमात जीव देईन वगैरे हे सगळं सिनेमात छान वाटतं. खऱ्या आयुष्यात नाही करत कोणी. 2-3 दिवसात आजारी पडला जाईल घाबरून निघून. जमीन शंतनू
शांतनू मी करते दे। तुझ्या शर्वरी राहू दे, झाली आहेत सगळी भांडी आणि तुझ्या आईनी पाहिलं तर परत प्रॉब्लेम होईल। काही नाही होत, एरवी भांडी घासत नाही का मी। अगं पण हे 7 दिवस आणि एरवीचे दिवस यात फरक आहे ना। माझ्यामुळेच होत। तुझ्यामुळे काय? मग तुझी ही अवस्था माझ्यामुळेच झाली। किती त्रास होतोय तुला, तमलायस तू, किती दिसतय मला। नो पेन नो गेन या तत्वावर चाललंय आणि माझं मलाच नवल वाटतंय की मी तुझ्यावर इतकं प्रेम करू शकतो। म्हणजे बघ ना, मी इतका चांगला आहे आणि तू अशी सोसो। तू यातही विनोद चुकतोय ना तुला? कारुण्याला विनोदाची झालर असं म्हणतात ना, तसंच काहीतरी। आणि डेस्टिनी बघ ना शर्वरी, मी माझ्या घरी काय बँगलोरला सुद्धा साधा एक पेला विसरला नाही कधी आणि आता बघ भांडी घासतोय। आता झालंच आहे ना तुझं, झोप शांतपणे। शांत पडल्या पडल्या झोप लागणार आहे मला आता। फुटपाथवर झोपायला सांगितलं ना तरी शांत झोप लागेल। असं काही टास्क दिलाय का तिने फुटपाथवर वगैरे झोपायचा? नाही ना। नाही अजून तेवढ्या क्रूर नाही झाल्यात त्या, थँकफुली। तिचा काही भरोसा नाही। किती झोप आली तुला? तू मला सांग, तू झोपणार कुठेस? नाही नाही, काम पूर्ण झाल्याशिवाय नाही झोपणार आहे तो। काम ऑलमोस्ट पूर्ण झालंच आहे, लख झाली आहेत सगळी भांडी। प्रेम काय काय करायला लावत नाही? प्रेम नाही, तुम्ही करायला लावताय। पण हरकत नाही, शर्वरीच्या प्रेमापोटी मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे। असं इतकं प्रेम करतोस ना तिच्यावर? तुम्हाला दिसत नाहीये का? मला सांग, किती वेळ आय लव्ह यू म्हणू शकतो शरूला? आयुष्यभर। बापरे, ठीक आहे आता आपण एक गंमत करूया। एकच मिनिट, आले। तुला काय लागलंय का? तू काय तिला सारखं म्हणत असतो की मी काही करू शकतो म्हणून? ती वाटेल ते करायला लावेल तुला। एक मिनिट शर्वरी, ह्यात आता माझी काय चूक आहे? त्याच म्हटलं गंमत। आयुष्यभर तिला आय लव्ह यू म्हणू शकतोस का नाही याची प्रॅक्टिस करून बघूयात। म्हणजे? म्हणजे म्हणजे असं, या पाटीवर आतापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत आय लव्ह यू शर्वरी असं लिहायचं आणि पुसायचं, पुन्हा लिहायचं, पुन्हा पुसायचं। जर तू सकाळी 8 वाजेपर्यंत हे करू शकलास तर माझा विश्वास बसेल कदाचित की तुझं शर्वरीवर खूप प्रेम आहे। काय वेडे पण आहे आई, का टॉर्चर करतेस तू असं आणि याने काय सिद्ध होणार आहे? शरू, 7 दिवस तू काहीही बोलणार नाहीयेस, ठरलं ना आपलं? मग दिलेला शब्द पाळ, तेवढी तरी ऑनेस्टी ठेव। हरकत नाही, माझं आवडीचं काम आहे, रात्रभर आरामात बसून करेन मी। आरामात बसून नाही रे, इथे उभं राहून करायचंय तुला हे काम। बर, पण त्यासाठी हे खडू कमी पडतील। काळजी करू नको, खूप खडू आहेत आपल्याकडे। चला, खूप प्रेम व्यक्त करायचं तुला, वेळ कशाला वाया घालवायचा नाही का? झालं की ते उभा राहा। आई काय शिक्षिका होती का ग शाळेत कुठल्या? हे बघ, दुसऱ्या कोणाची मदत घ्यायचा विचार सुद्धा करू नकोस, अर्थात कोणाची मदत घेतलीस तर मला लगेच कळेल।
आय लव्ह यू शर्वरी लिहायला मी दुसऱ्या कोणाची मदत कशाला घेईन? ही माझ्या प्रेमाची लढाई आहे आणि ती मी स्वतःच लढेन. तुम्ही काळजी करू नका, शांतपणे जाऊन झोपा. मी यशस्वी होईनच. जास्त आगाऊपणा करू नकोस, जेवढं सांगितलं ना ते कर. आणि एक लक्षात ठेव, सकाळी 8 वाजेपर्यंत 1 मिनिट सुद्धा बसलास ना तरी कळेल मला. अहो बा, म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही सुद्धा जागरण करणार का? आता मी जागायचं का झोपायचं ते माझं मी बघून घेईन. पण जर तू झोपलास किंवा पाय दुखत असतील म्हणून बसलेला दिसलास तर त्या क्षणी बॅग भरायची आणि इथून चालतं व्हायचं. माधुरी, काय चालवलंय असे? हा काय नवीन पोरखे चालू केलायस तू? जरा वयाला आणि बुद्धीला शोभेल असं वाग. अरे पोरखे काय त्यात, उलट ह्याला मी शर्वरीवर भरभरून प्रेम करायला देते, त्यात काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही, मी करतो टास्क करून. व्हेरी गुड, करा सुरू. तुमचं प्रेम ओसंडून वाहू दे. लोकांनी प्रेमात काय काय केलंय रे, आता त्या लिस्ट मध्ये तुमचंही नाव ऍड होईल. समाजाचा विरोध असून सुद्धा यशस्वी झालेली लव्ह स्टोरी या यादीत ऍड होईल आमचं नाव. चांगलंच. बोलण्यात वेळ घालवू नको, नाही तर सकाळपर्यंत बोलण्याचा प्राण उरणार नाही. लिहिण्याचा उरल तोच टास्क आहे ना, पूर्ण कर. पुसायचं लगेच आणि लगेच लिहायचं, लगेच पुसायचं लगेच लिहायचं, थांबायचं नाही. सुरू ठेव. सरू चला आता, त्याला त्याचं प्रेम व्यक्त करू दे, आपण जाऊया. चल, मी इथेच उभी राहणार आहे त्याच्या बरोबर. कसं आहे ना शरू, प्रेमामध्ये माणूस जितका लांब असेल ना तितकं प्रेम जास्त व्यक्त होतं. तेव्हा तुला जो काही मॉरल सपोर्ट द्यायचा ना त्याला, तो मनातून दे, इथे उभं राहून नाही. चल शरू, तुझं चालू दे. चल.